can do it. नमस्कार मित्रांनो, आरोग्यदायी आयुर्वेद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्या आहारात सुक्या मेव्याला एक उच्च दर्जाचे स्थान प्राप्त आहे. सुका मेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते मायक्रोन्युट्रियंट्स हमखास मिळतात. सुक्या मेव्यातील अक्रोड हे एकमात्र फळ आहे ज्यामध्ये उच्च प्रतीचे अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येतात आणि त्यामुळेच अक्रोड इतर ड्रायफ्रूटपेक्षा युनिक मानले जाते. अक्रोडमध्ये शेवटी असं काय आहे जे त्याला एवढं मौल्यवान बनवतं? एका सोललेल्या अक्रोडामध्ये 4% पाणी, 7% फायबर, 14% कार्बोहायड्रेट्स, 15% प्रोटीन आणि सर्वात जास्त म्हणजे 65% फॅट असते. यामुळेच तर अक्रोड एक उच्च श्रेणीतील सुपरफूड आहे. अक्रोडचा वापर वजन कमी करणाऱ्या आणि वजन वाढवणाऱ्या दोन्ही प्रकारच्या डाएटमध्ये केला जातो. फक्त याची योग्य पद्धत व योग्य प्रमाण माहिती असणं महत्त्वाचं असतं. सुरुवातीला दिवसातून किती वेळा अक्रोड खावेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्यासोबतच अक्रोड खाण्याचे कोणकोणते फायदे होतात याची माहिती घेणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये अक्रोडचा समावेश करणे महत्त्वाचे ठरेल. अक्रोड खाण्याचा सर्वात जास्त फायदा होतो तो चेहऱ्याच्या त्वचेला. होय, अक्रोडमध्ये एकमेव असे मेलेटॉनिन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येते. त्यामुळेच त्याला इतर ड्रायफ्रूट्सपेक्षा वेगळं आणि युनिक बनवतं. त्याचबरोबर यात व्हिटॅमिन ई, पॉलिफिनॉल्स, फ्लेवोनॉइड्स यांसारखे अँटीऑक्सिडंट आढळतात जे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिंग स्ट्रेसला कमी करून फ्री रॅडिकल्सपासून शरीराच्या होणाऱ्या दुष्परिणामाला कमी करतात, ज्याने आपली त्वचा जास्त काळापर्यंत ग्लोईंग तर दिसतेच पण एज रिलेटेड ज्या काही समस्या असतात त्यासुद्धा नष्ट होतात. कॅन्सरपासून बचाव. मित्रांनो, अक्रोडमध्ये पॉलिफिनॉल, इलेजिटॅनिन, युरोलिथिन यांसारखे तत्व आढळून येतात ज्यांच्या अँटीफ्लेमिंग प्रॉपर्टीज कॅन्सर सेल्ससोबत लढून कॉलोरेटल कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरशी प्रतिकार करण्यासाठी मदत करतात. यासंबंधी अजूनही अनेक वैज्ञानिक संशोधन होणे बाकी आहे. बौद्धिक क्षमता वाढवणे. मित्रांनो, अक्रोड जर नीट बघितलं तर त्याचा आकार बरोबर आपल्या मेंदूसारखा दिसतो. कदाचित हा केवळ एक योगायोग असेलही, पण अक्रोड खाल्ल्याने बौद्धिक क्षमता अनेक पटीने वाढते. अक्रोडमध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह करते. यात आढळणारे पॉलिफिनॉल आणि व्हिटॅमिन ई ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून ब्रेन प्रोसेसिंग पॉवर वाढवण्यास देखील मदत करते. ॲनिमल स्टडी आणि टेस्ट ट्यूब स्टडीमध्ये असे दिसून आले आहे की असे अल्झायमरचे पेशंट ज्यांनी नियमित 10 महिने अक्रोडचे सेवन केले आहे त्यांच्या बौद्धिक क्षमतेत इतर अल्झायमरच्या पेशंटपेक्षा जास्त वाढ दिसून आली. त्यामुळे तुम्हाला जर कोणतीही बौद्धिक समस्या असेल तर अक्रोड अवश्य खा, हृदयासाठी उपयुक्त. मित्रांनो, गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL आणि बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे LDL दोन्ही आपल्या रक्तात आढळून येतात आणि जर LDLचे प्रमाण वाढले तर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन हृदयरोगाचा धोका निर्माण होतो. मित्रांनो, अक्रोडमध्ये ALA म्हणजे अल्फा लिओनिक ॲसिड असते जे आपल्या ओव्हरऑल शरीरासाठी फायदेशीर तर असतेच, पण ते रक्तातील गुड कोलेस्टेरॉल वाढवून बॅड कोलेस्टेरॉल कमी करते आणि कोलेस्टेरॉल लेवल बॅलन्स ठेवते. यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते. कोलेस्टेरॉल लेवल वाढणे किंवा कमी होणे हे आपल्या खानपानावर आणि व्यायामावर जास्त प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे अक्रोड खाणे फायदेशीर ठरू शकते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढते. मित्रांनो, अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन तर असतातच, पण त्यासोबतच कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक आणि सेलेनियम असे घटक आढळून येतात जे मेटाबॉलिझम वाढवून पुरुषांमध्ये स्पर्म
क्वालिटी इम्प्रूव करण्यास खूप मदत करतात. याशिवाय यात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून स्पर्म सेलचा बचाव करतात आणि स्पर्म काउंट, मॉर्टॅलिटी आणि स्पर्म मॉर्फॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. एवढंच नाही तर यात असणारे प्रोबायोटिक तत्व पोटातील गुड बॅक्टेरियाची संख्या वाढवून पचनक्रिया सुधारते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स जास्त असल्याने हाडे आणि डोळ्यांची ताकद वाढून सांधेदुखी व डोकेदुखी कमी होते. सोबतच टाईप 2 डायबिटीस देखील बऱ्याच प्रमाणात कमी होतो. वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी फायदेशीर. मित्रांनो, अनेकांना असे वाटते की अक्रोडमध्ये 65% फॅटी ॲसिड असल्याने अक्रोड खाल्याने वजन वाढेल, परंतु असा विचार करणे चुकीचे आहे. कारण वजन कमी करणे किंवा वाढवण्यासाठी ठराविक प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन व फॅट यांचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचे असते. अक्रोडमध्ये पॉलीसॅच्युरेटेड व मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे गुड फॅट्सच्या श्रेणीतील आहेत. आपणास माहीतच आहे की वजन वाढवणे आणि कमी करण्याच्या दैनंदिन डाएटमध्ये 20-35% कॅलरीज फॅट्सच्या स्वरूपातून आपल्याला मिळायला हव्यात. परंतु दिवसात तुम्ही किती फॅट्स घ्यायचे हे तुमच्या फिटनेस गोलवर देखील अवलंबून असते. तर मित्रांनो, हे होते अक्रोड खाण्याचे फायदे. तुम्हाला अक्रोड खाण्याचे आणखी फायदे माहीत असल्यास कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.